तर अनेकांना मंत्री उपमुख्यमंत्री केलं, पण सुप्रियाला एक पद तरी दिलं का असा सवाल शरद पवारांनी केलेला आहे. मी कोणता अधिकार अजितदादांना दिला नव्हता असाही सवाल शरद पवारांचा आहे. मी एक दोन सरकार घ्या, माझ्या हातात महाराष्ट्राची सत्ता होती, गणराज्य होती, अनेक पदं द्यायचा माझा अधिकार आहे होता. मग कोणाला मंत्री केलं, अनेकांना मंत्री केलं, उपमुख्यमंत्री केलं, अनेक पदं दिली. एक पद सुप्रिया दिले का? एक पद कधी एक पद सुप्रिया दिलं नाही. बाकी त्यांना पदं दिली, स्वतःच्या मुलीला कधी पदं दिली नाही, आणि तिने कधी बाकी केले ठीक आहे, बाकी त्यांना द्या. आणि हेच पद्धतीत आज त्या पद्धतीने आम्ही काम करत अधिकार दिले सगळे. तुम्ही सांगा इथं काही पदाधिकारी जुने गेल्या 20 वर्षात छत्रपती साखर कारखाना, नायगाव कारखाना, सोमेश्वर कारखाना, दूध सगळं खरेदी की सगळं कुठं मी कधी एक माणूस निवडला? सगळे अधिकार सगळे मी कधी कुणा नेमल्या याची चर्चा सुद्धा केली. सवंतीच्या सगळ्या संस्थेचे अधिकार हे पूर्ण दिले. माझं फक्त लक्ष शिक्षणासाठी आणि शेतीकडं बाकी कुठेही लक्ष दिले नाही.